उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांना वाचविण्यासाठी विद्यमान तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांचे व्यावसायिक किसनराव राठोड यांच्यावर गुन्हा मागे घेण्याचा दबाव टाकण्यात आला आहे. त्या संदर्भात किसनराव राठोड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या संदर्भात मंगळवारी बेलापूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. की माझ्या आशयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न हा तो तेव्हाच झालेला आहे ज्यावेळी आपण वृत्तपत्र माध्यमांच्या वेळी आणि आपण जी माझी मुलाखत घेतली होती त्याचवेळी मी प्रश्न उपस्थित केला होता की ज्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न, त्यावेळीच मी प्रश्न उपस्थित केला होता की तत्कालीन अंधारे साहेब जे आहेत आत्ताचे जे नियुक्त तहसीलदार भाऊसाहेब अंधारे हे न्यायाधीश आहेत का, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायपालिकेसमोर असताना तपासणी यंत्रणा, कारण आपल्या देशामध्ये पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा आणि न्यायपालिका या तीनही गोष्टी वेगळ्या आहेत. जेव्हा पोलीस यंत्रणेला वाटलं दॅट इज अ प्रायमा फॅसी अॅक्युजेशन इज मेड अप, आरोप ज्यावेळी पोलीस यंत्रणेला वाटत पोलीस यंत्रणा त्या ही कम ऑन दॅट कन्क्ल्युजन, तपासणी कामलदार आर्थिक गुन्हे शाखा या कन्क्ल्युजनवर आली की याच्यामध्ये महसूल विभागातले दोन कर्मचारी त्यांचे लागेबांधे या केसमध्ये आहेत, त्यांच्या विरोधामध्ये प्रायमा फॅसी केस इज मेड आउट म्हणून त्यांना आरोपी केलं. ते आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग नवी मुंबई मी नाही केलं. पहिली हा गुन्हा कंपाऑंडेबल नाही आहे, 467 हा गुन्हा कंपाऊंडेबल नाही आहे, तडजोडीचा नाही आहे. जर तडजोड करायची नसेल तर मग त्यासाठी साक्षीदाराला फितूर करावं, साक्षीदाराला जर साक्षीदार फितूर होत नसेल तर मग मला वाटतं की न्यायपालिकेसमोर ती संपूर्ण केस चालणार आहे, न्यायपालिकेसमोर ही संपूर्ण केस चालणार आहे तो कालावधी. मग जर समजा इनडायरेक्टली जर साक्षीदार फितूर होत नाही आहे तर मग त्याच्या व्यवसायावरती घाला घालायचा आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाईची चा बडगा उगारायचा. मी तुम्हाला आजही सांगतो की जर दंडात्मक कारवाई ही कायदेशीर आहे त्याच्या विरोधामध्ये न्यायपालिकेकडेच दाद मागणार आहोत. आम्ही असं म्हणणार नाही की अंधारे साहेबांनी आम्हाला नोटीस दिली ती बेकायदेशीर आहे, परंतु त्या सगळ्या गोष्टी कधी व्हायला लागल्या हे मी आपल्या निदर्शनास आणून